नमस्कार, मी सुवर्णा काळे. दैनिक बुंबाबुम इथे तुमचं हार्दिक स्वागत. आज मी एक खास विषय घेऊन इथे आली आहे. माझं गाणं लवकरच लाँच होत आहे, येत्या 26 तारखेला. त्याचं नाव आहे अहोराया. आणि हे गाणं मी ज्यांच्यासोबत केलं आहे, पहिलंच काम आहे. पण आत्ता मला इंट्रोडक्शन देताना असं म्हणायला हरकत नाही की ही इज माय गुड फ्रेंड. तर मनीषजी म्हणायचं असून मी फक्त मनीष म्हणेन की तो माझा खूप चांगला मित्र आहे. आत्ता जे माझं डिरेक्टर आहेत ह्या गाण्याचे, ते माझ्यासोबत इथे आहेत. सो मला काही त्यांना प्रश्न विचारायचे आहेत ह्या इंटरव्ह्यूसाठी. तर मनीष, तू मला कास्ट का केलं ह्या गाण्यासाठी? आता गाण्याला कास्ट का केलं, कारण माझी कामाची पद्धत आहे, मी टॅलेंट हायर करतो आणि त्यामुळे काय होतं, माझं काम सोपं होतं. सो मी ज्यावेळेस लावणी करायचं ठरवलं, तर लावणीमध्ये मी सर्च करत असताना सगळ्यात जास्त टॅलेंट मला सुवर्ण काळेमध्ये असं कळालं की बाबा, लावणी प्रेझेंट चांगलं सुवर्ण काळे करू शकते, म्हणून मी सुवर्णाला कास्ट केलं. आणि खरंच तिने गाणं खूप छान प्रेझेंट केलं आणि माझं काम खरंच खूप कमी झालं तुझ्यामुळं. थँक्यू सो मच. आता एक मलाही तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे, क्रॉस क्वेश्चन म्हणू शकतो आपण याला. मी ज्यावेळेस तुला गाण्यासाठी विचारलं, तर तू हे गाणं का सिलेक्ट केलं? फ्रँकली आपण बोलल्याप्रमाणे मी आधी सांगितलं होतं की मला अल्बमची गाणी मी आत्तापर्यंत केली नाही आहेत. पण अल्बम जर करेन कधी तर खूप चांगला करेन, चांगल्या पद्धतीचा करेन. आणि मी म्हणाले की ऑडिओ ऐकून आपण डिसाईड करूया. तर जेव्हा मला ऑडिओ ह्याचा आला, तर तेव्हा मला जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा हे वैशाली माडेने गाणं गायलं आहे, तर याचं म्युझिक खूप अप्रतिम झालं आहे. गाणं इतकं सुंदर होतं की मला असं वाटलं, नाही यार ये करेंगे, ये तो बहुत कुछ खास आहे. म्हणजे ह्या लावणीमध्ये इतके सारे व्हेरिएशन्स आहेत, ही लावणी खडी म्हणू शकत नाही, न बैठी पूर्ण, न काही, सगळ्या अदाकारी, शृंगार रस, सगळं मिक्स. ज्या पद्धतीच्या लावण्या असतात ते सगळ्या पद्धती एका लावणीमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही ऑडिओमध्ये. त्याच्यामुळे तो ऑडिओ ऐकला आणि मी प्रेमात पडले गाण्याच्या, की नाही यार ये करेंगे. चॅलेंज वाटलं मला. सो आय एक्सपेक्टेड दॅट चॅलेंज. सो सुवर्णा, आता ह्या प्रोसेसमध्ये आपण बरंच म्हणजे एकमेकांबरोबर बोललोय किंवा सगळ्या गोष्टी आल्यात. मला एक क्वेश्चन आहे, तू इंजिनिअरिंग करत होतीस राईट? तर तू ह्या क्षेत्रात कशी काय वळलीस? नाही, फ्रँकली माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये, रादर खानदानमध्ये ह्या क्षेत्रामध्ये कोणीच नाही आहे. आणि मी इंजिनिअरिंग फक्त नावाला केली. म्हणजे माझा भाऊ, माझी सगळ्यात मोठी बहीण आहे, ती PhD झाली आहे मराठीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. सेकंड हिस्ट्री MPhil झाली आहे आणि भाऊ MBA झाला आहे. सो प्रामुख्याने घरात खूप शिक्षणाचं वातावरण, आईचं खूप प्रेम की शिक्षण व्हायलाच हवं. पण मी लहानपणापासून डान्स करती आहे, स्कूल कॉलेजमध्ये खूप सारे कॉम्पिटिशनमध्ये जिंकली आहे. आईला कळलं, बाबा हे एक पाणी कुठेतरी वेगळीकडे वळतं आहे, तर त्याला थोडंसं छान वळण लावावं म्हणून आईने मला थँगवड कथ्थकला टाकलं. तर मी 4थीपासून कथ्थक करते आहे. आणि स्कूल कॉलेजमध्ये पण आर्टच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे काय म्हणतात, भाषणाची स्पर्धा किंवा हस्ताक्षर स्पर्धा वगैरे, इथे सगळं माझा पहिला क्रमांक यायचा. त्यामुळे त्या सगळ्या कला या क्षेत्रामध्ये खूप ॲक्टिवेट होते मी. आणि त्याच्यानंतर मग एका लेवलला असं वाटलं, 9वीला मला 9वीत असताना एक अपॉर्च्युनिटी आली होती की लंडनला कपोते सरांबरोबर परफॉर्म करायचं आहे. पण आई म्हणाली नाही 10वी होऊ देत. म्हटलं ठीक आहे. 10वीनंतर पण बरेच सारे ऑफर आले, आई म्हणाली नाही 12th होऊ देत. मग 12th 11th का घेतलं बाबा, सायन्स का घेतलं? भाऊने घेतलं म्हणून मी घेतलं. माझं काही विशेष कारण नव्हतं. इंजिनिअरिंग का गेली? भाऊने केली म्हणून गेली. पण तोपर्यंत एक योग्य वाट, योग्य दिशा मिळाली नव्हती. आणि नेमकं 12वीच्या सुट्ट्यांमध्ये मला सुमित कॅसेट्स खूप फॉर्मले होते बघ, तेव्हा तिथून अल्बमची ऑफर आली आणि तिथून पुढे जो माझा हळूहळू प्रवास सुरू झाला तो आज आत्ता इथेपर्यंत. म्हणजे मला इंजिनिअर व्हायचं नव्हतंच कधी, फक्त तेव्हा काहीच कळत नव्हतं की काय करायला हवं म्हणून मी केली. आणि बेसिकली आता तू म्हणजे ज्यावेळेस आता आपलं डिस्कशन झालं, मला तर माहिती आहे तू काय काय काम केलं आहे, पण आपल्या प्रेक्षकांना एकदा कळू दे की तू आधी कोणती कोणती कामं केलीत, काय केलीत. मी माझी सुरुवात झाली, माझं फर्स्ट डेब्यू 2013 माझी फिल्म आली होती या टोपीखाली दडलाय काय, ज्याच्यामध्ये माझे स्टारकास्ट होते ऑपोजिटला, मकरंद अनासपुरे. सेकंड फिल्म पण त्यांच्याबरोबर झाली, दणक्यावर दणका, ती पण 2013 रिलीज झाली. आणि फर्स्ट फिल्ममध्ये अशोक मामा पण होते, बाय द वे, की पहिल्या फिल्ममध्ये तुम्हाला डायरेक्ट अशोक मामा आणि मकरंद अनासपुरेबरोबर काम करण्याची संधी मिळते. सो लकी पार्ट होता तो. आणि नंतर 2015 छंदप्रीतीचा आला, ज्याच्यामध्ये सुबोध भावे होते. आणि फिल्म्स भरपूर केल्या, काही पटकन येऊन पण गेल्या आणि कळल्या पण नाहीत कधी आल्या किंवा काय, काही थोड्याशा हिट झाल्या. आणि नंतर बॉईज 2 एक गाणं केलं आणि नाटकात काम करते, दिवसा तू रात्री मी ह्या नाटकात काम केलं आहे. पुन्हा घाशीराम कोतवालचे प्रयोग चालू आहेत आणि डान्सचे इव्हेंट्स पण करते. सो सगळं बॅलन्समध्ये चालू आहे सध्या. नाही तसं म्हटलं तर गोल्डन गर्ल म्हणून तू खूप
खूपच म्हणजे प्रसिद्ध आहेस, पण काही प्रेक्षकांना माहीत नसेल म्हणून म्हटलं तू थोडंसं सांग म्हटलं गेलं, कारण तुझा एक ऑडियन्स सेट आहे प्रॉपर, आणि ह्या लावणीनंतर तो जगभर होऊन जाईल असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे आमचं चॅनल पोहोचेल 7 सिरीज रेकॉर्ड. माझ्या फॅन्स आणि प्रेक्षकांचं प्रेम ह्या गाण्याला नक्की लागेल अशी माझी आशा करते. सुवर्णा, म्हणजे मी ज्यावेळेस तुला कास्ट करायचा विचार करत होतो ना, मी यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी सर्च केल्या, त्यात मला प्रत्येक ठिकाणी गोल्डन गर्ल सुवर्णा, गोल्डन गर्ल सुवर्णा. मी तुला आजपर्यंत विचारलं नाही, पण तुला गोल्डन गर्ल का म्हणतात? ॲक्च्युली माझं फॅन फॉलोईंग संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण कसं झालं, एकदा सुप्रियताई सुळेंचा इथे प्रोग्राम होता बारामतीमध्ये, आणि त्यांना माझा परफॉर्मन्स खूप आवडला, तर त्यांनी कौतुक करताना म्हणाल्या की सुवर्णाने तर सगळं सुवर्णमय वातावरण करून टाकलं, शी इज अ गोल्डन गर्ल असं म्हणाल्या, आणि ती पदवी मला मिळाली. म्हणजे सगळीकडे हॅश करतात गोल्डन गर्ल सुवर्णा, गोल्डन गर्ल सुवर्णा असं ते झालं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मला काहीतरी गोल्ड मिळालंय की काय, असं काहीच नाही झालेलं, पण ती पदवी मिळाली आणि ते हायलाईट होऊन खूपच फॉर्म लागलं. नाही, आम्ही पण विचार केला होता, म्हटलं पेमेंटच्या ऐवजी एक दोन तोळे द्यावे. आपलं हे गाणं आहे अहोराय, ह्याची कॉन्सेप्ट कशी सुचली आणि म्हणजे हे पुढे गाणं कसं घडत गेलं? बेसिकली हा कॉन्सेप्ट आहे आपल्या प्रोड्युसर सरांचा, म्हणजे शंतनू फुगे आणि अथर्व कोकणे यांचा, की त्यांच्या डोक्यात होतं की आपल्या चॅनलला वेगवेगळ्या जॉनरचे कॉन्सेप्ट हवेत. मग कधी आपण आयटम सॉंग्स करतो, कधी आपण रोमॅन्टिक सॉंग्स करतो, तर आता गणपतीच्या पिरियडला धरून आपण एक चांगली ठसकेबाज लावणी आणूयात. सो मग त्यांच्या डोक्यातनं ती आलेली कल्पना आहे, आणि पुढं त्याला मार्ग द्यायचं म्हणजे डिरेक्शन करायचं काम मी केलं. 7 सिरीज रेकॉर्ड्स. हो, म्हणजे 7 सिरीज रेकॉर्ड्स मराठी चॅनल फक्त अल्बम सॉंग्स करतं, 7 सिरीज रेकॉर्ड्स हिंदी सॉंग्स करतं, असे आपले दोन चॅनल्स आहेत. आणि आता वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी करायचा आमचा प्रयत्न आहे, म्हणजे मराठी, अदर रिजनल चॅनल्स, पुढे जाऊन इंग्लिश गाणी, असं प्लॅनिंग आहे आमचं. बाय द वे, काय वाटतं तुला शूट, आपलं सगळ्या शूटचं एक्सपिरियन्स आणि हे गाणं, म्हणजे तुला जसं अपेक्षित होतं तसं हे झालंय का? खूपच भारी, म्हणजे मला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा पुढे गेलो आपण, खूपच चांगलं झालंय. कमी वेळात चांगलं शूट माझं पहिल्यांदा झालंय, आणि मला कुठल्या तरी आर्टिस्टकडनं त्रास नाही झाला, ती पहिली वेळ. त्याबद्दल सेपरेट ट्रीट घेणार आहे मी. बाय द वे, काय सांगशील आपल्या महाराष्ट्रातल्या पब्लिकला, कसं सांगशील की गाणं का बघावं? ऍक्च्युली लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्रात लावणी खूप आधीपासून आहे, लावणीचा इतिहास आहे महाराष्ट्राला, आणि आम्ही आता एक लावणी आणली आहे, तर तुम्ही नक्की बघा, त्यामध्ये काहीतरी नवीन आहे, तुम्हाला काय आवडते काय नाही आवडलं तरी कमेंट करून सांगा, त्यामुळं महाराष्ट्राच्या पब्लिकने नक्की लावणी बघावी. 26 तारखेला 7 सिरीज रेकॉर्ड्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपली लावणी येत आहे, लावणी प्रेझेंट करत आहे गोल्डन गर्ल सुवर्णा, आणि तुम्ही नक्की ती लावणी बघा. माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रोजेक्ट्सला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलंत, मी अशी आशा बाळगते की तुम्ही ह्या लावणीलाही तेवढंच प्रेम द्या. लावणीचं नाव आहे अहो राया.